भारतीय जनता पार्टी संजय राउत या संजय राउत करायचं काय खाली डोका वरती पाय या संजय राउत करायचं काय खाली डोका वरती पाय संजय राउत हाय हाय संजय राउत हाय हाय नेमका पत्ता कडवा संजय राउत निकम्मा है नेमका पत्ता कडवा संजय राउत निकम्मा है सामना ते संपादक संजय राउत संपादक संजय राउत निषेध असो संपादक संजय राउत दैनिक सामना मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अभद्र भाषेत लिखाण केल्याच्या निषेधार्थ तुम्ही बघू शकता कुर्ल्या कलिना विधानसभा भाजपामधील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आज सामना फाडून निषेध केलेला आहे. संजय राऊत यांना हाय हाय अशा प्रकारच्या घोषणा देत आहेत. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. मला सांगा काय तुम्ही आज आंदोलन करताय भाजप सामना तुम्ही फाडलेला आहे काय संघर्ष करो आंदोलन करताय आंदोलनाचं कारण काय आहे सामना तुम्ही फाडलेला आहे काय सांगाल. सामनामध्ये जे संजय राऊत साहेबांनी हे उल्लेख दिलेले देवेंद्र फडणवीस साहेबांच्याबद्दल हे पूर्ण चुकीचे आहे. आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी एक असे लाडके लोकांचे जनतेचे लोकप्रिय नेते आहे की गावी जाऊन महाराष्ट्र मुंबईमध्ये खूप चांगला काम करतं जनतेचं त्यांचा प्रेम भेटतं आणि त्यांच्या विरोधात संजय राऊतनी जे आज हे स्टेटमेंट सामनामध्ये दिलेले त्यासाठी आम्ही आज निषेध करतो. आमचे कलिनाचे विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत मोरे ह्यांच्या आदेशानुसार आज आमच्या वार्डात आणि आमचे दोन वार्डाचे जे कार्यकर्ते आहे त्याच्या विरोधात संजय राऊत आम्ही आज निषेध करतो. काय सांगाल एकूणच आज सामना पाहायला गेलं तर सामन्याचा तुम्ही फाडून निषेध केलेला आहे संजय राऊतच्या विरोधामध्ये घोषणाबाजी दिलेली आहे काय सांगाल. घोषणा तर आमच्या वार्डदेशाने सांगितलं की त्यांनी जी स्टेटमेंट दिली आहे ती चुकीची स्टेटमेंट आहे आणि चुकीचे बोललेत. आमच्या नेत्याबद्दल बोलावर तर ही गोष्ट सगळ्या होणारच आहेत. कार्यकर्ते उठून पळणारच आणि या सगळा संघर्ष होणारच आहे सगळीकडे. बाकी काय नाही आम्ही निषेध केलेला फक्त. काय सांगाल एकूणच आज सामनाच्या विरोधामध्ये तुम्ही आंदोलन करताय निषेध सामनाचा करताय. माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रात अत्युत्तम सरकार चालले हे सगळीच जनता जाणते. तरी पण असं असताना एक चिडीचं भावना घेऊन किंवा त्यांच्या विरोधात जायचं म्हणून आणि त्यांची प्रतिष्ठा पूर्ण समाजात खालवण्यासाठी जे राऊतसाहेबांनी जे काल स्टेटमेंट दिले किंवा पेपरामध्ये जे वृत्तपत्रामध्ये लिहिलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य जणांची भावना दुखावलेली आहे आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पण भावना दुखावली आहे. मग त्याचा निषेध म्हणून आम्ही हे काम त्यांचा विरोध करणारच निश्चितच. सामनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अभद्र भाषेत टीका केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडनं केलेला आहे. त्यामुळे कलिना विधानसभेतील भाजपा कार्यकर्त्याकडनं सामना विरोधामध्ये आंदोलन आज करण्यात आलेलं आहे. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज मुंबई.